Smita Jordan. Smita, हे पा हा आमचा कोथरूड मधील गणंजय सोसायटी मधला चैतन्य हास्य योग परिवार. मी या परिवारामध्ये 2019 मध्ये प्रविष्ट झालेली होती आणि असा हा आमचा गणंजय हास्य परिवार. याच्यामध्ये फार विद्वान लोक आहेत. विद्वान मी एवढ्यासाठी म्हणेल की आमच्या मोहोड ताई ज्या आहेत आणि भागवत ताई खूप मोठं काम साहित्यिक दृष्ट्या ते करत असतात. आणि दुसरं एक नाव विसरले मी खरं, सॉरी. मला तापीकर ताई, परवाच आमची मुलाखत झाली तर ह्या तापीकर ताईंच्या मिस्टर आहेत ना, यांनी खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत. आपल्याला लवकर कळत नाही की कोण काय करत आहे, पण जेव्हा आपण समाजामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला कळतं. माझी ही जुनी मैत्रिणी आंग्रे ताई, बरं का, सगळ्यात जुनी आणि पहिली शेजारी होतो. तर अशा ह्या चैतन्य हास्ययोग परिवारामध्ये माझी शेजारीन सखी म्हणते मी तिला, तर पुष्पा कोतकर ह्या माझ्यासोबत मी एका कार्यक्रमांना त्यांना घेऊन गेलेली होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये काय विषय घेतला तो आता मी पुढे सांगणार आहे. आणि ह्या आता नाईक ताई आहेत ना, खूप मोठ्या आजाराला 2-3 वर्ष सह देऊन आता इतक्या सुंदराने फ्रेश मस्त शरदाचं चांदणं चेहऱ्यावर दिसतं आहे तुमच्या ताई. खूप छान, अशाच राहा. आमच्या चैतन्य हास्य क्लब गणंजय सोसायटीच्या अध्यक्ष जयाताई, उपाध्यक्ष फडणीसताई आणि उषा महाजन यांची मला खरंच रोज हास्ययोग सुरू करताना आठवण होते, म्हणजे होतेच, कारण त्यांचं ते बोलणं कानात घुमत असतं. तर आत्ता माझा एक छोटासा कार्यक्रम आहे, तो ग्रामीण साहित्याची बाज ठेवणारा असा आहे. आता तो विस्मरणात गेलेला आहे सर्वांच्या, आवडतही नाही कोणाला नव्या पिढीला. पण त्यांचा एक मुलगा तुकाबाईचा मुलगा, तो तिकडे कर्नाटकमध्ये तंजावर प्रांतीय होता आणि तिकडे साम्राज्य त्यांनी उभं केलं. छत्रपतीने इकडे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी तंजावर प्रांतीय केलं. तिथेही खूप मोठं संस्थान आहे हे मराठ्यांचं साम्राज्य ज्याला म्हणू आपण, जे महाराष्ट्राचं खूप तिथे खूप मोठं आहे, पण आपलं जाणत होतं खूप दूरचा प्रांत येतो. तर ते त्यांचंही नाव छत्रपती शिवाजीराजे भोसले असं आहे, ते त्यांचे 13वे वंश आहेत. आणि ते पुण्यामध्ये सतत येत असतात कार्यक्रमाला. सर्व लोकमंडळी, ऐतिहासिक जी मंडळी आहेत ती त्यांना बोलवत असतात. तर अशाच एका कार्यक्रमाला जिथे आम्ही आपला राजगड छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 वर्ष जिथे राज्य केलं त्या राजगडच्या परिसरात पुढारीचे जे पत्रकार आहेत दत्ताजीराव नलावडे, ते मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी एक विनंती केली. आम्ही गेले 20 वर्ष दहा हे करतो, आता थोडं कमी केलेलं आहे प्रकृतीनुसार. तर त्यांनी काय केलं, ते म्हटले ताई आम्हाला थोड्याशा ना मराठी साहित्यातल्या आणि मराठी वातावरणातल्या अशा काही मोव्या हव्यात. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं, सतत आमचा संवाद असतो चालू. आणि मग असं म्हटल्यानंतर ओव्या तर आईनं केलेल्या आहेत माझ्या, त्या उत्स्फूर्त आहे. प्रति बहिणाबाई आम्ही म्हणत असतो, पण प्रति बहिणाबाई मी म्हणणार नाही, कारण त्या बहिणाबाईंचा अपमान होईल. पण माझ्या दृष्टीने माझी बहिणाहीच आहे. जर ती ओवी गायला बसते आणि ऐकणारे तिच्या नजीक जर बसले तर त्यांच्या डोळ्यातून एक नव्हे 4 वेळा तर डोळ्यातून पाणी येईल अशा हृदयाला भिडणाऱ्या ओव्या तिच्या मुखातून बाहेर पडायच्या. आणि अशाच काही ओव्या आईन तारुण्या तिने ते म्हटलेल्या मी ऐकलेल्या, कामधंदा करता करता ते ऐकलेल्या आहे. कितीतरी वेळा आमच्या डोळ्यातून माझे चुलते चुलती किंवा आजी त्या म्हणायच्या, काय गं म्हणतो तुला हे कसं सुचतं, तू शिकलेली नाही, आम्ही ते भारदार होती, तू शिकलेली नाही तर तुला कसं हे सुचतं. पण ते आपल्याला माहिती ज्ञानेश्वरी सगळ्यांना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी स्वभावे,
ते आपोआप येत असतं पहा आणि ते तशा त्या ओव्या तिला प्रसंगानुसार खूप साऱ्या सुचतात. मी तिचा आत आईचं माझ्या आत्मचरित्र लिहिलेलं आहे 2-3 वर्षापूर्वी आणि आत्मचरित्र लिहिल्यानंतर आपल्याकडे फादर लिब्रेटो म्हणून एक आहे साहित्यिक आहे त्याने सांगितलं ताई ते पुस्तक वाचलं माझी आईच माझ्याजवळ होती मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आहे ती दळदळते असं साक्षात अनुभूती मला या पुस्तकानं दिली. मला वाटतं माझ्या आयुष्याची इथे कर्तव्यता ती जर एका थोर साहित्यिकानं एका ग्रामीण भागातल्या जिनं खुरपंच हातात घेतलं असतं पाटी पेन्सिल नसती घेतली तर अशा मला त्यांच्याकडून मिळालं ते खूप मोठं प्रशस्तीपत्रक होतं. तर त्याच्यातल्या निवडक काही ओव्या मी निवडल्या. त्यांनी मला एक नावही सुचवलं आमच्या नात्यातलं की नाही म्हणे तिथे येतात कार्यक्रमाला राजगडला कुडजाच्या सरपंच शोभा पायगुडे म्हणे ताईंना घ्या तुम्ही सोबत जुन्या साधारणतांना वाटलं यांची नाती पण आहे जुन्या वळणा छान चांगल्या म्हणते पण मला अवघड वाटलं वारज्याला जायचं वारज्याहून त्यांना बोलवायचं किंवा मी वारज्यात जायचं आता तितकंसं सोयीचं राहिलं आहे पुण्यामध्ये झटपट जाणं येणं करणं तर त्याच्यातून मी थोडासा मार्ग थोडा बदलला आणि माझ्या गणेश कॉलनीमधले खूप साऱ्या सख्या आहेत सतत आम्ही एकत्र असतो तर म्हटलं आता ह्या तर लिहिलेल्या ओव्या आहेत ह्या पुन्हा दुसऱ्याला द्यायच्या म्हणजे त्या कशा द्याव्या लागतील मला आता लिहून द्याव्या लागतील आणि लिहून दिल्यानंतर वाचता आल्या पाहिजे. बऱ्याच माझ्या ज्या मैत्रिणी आहेत अक्षरशः मी तुम्हाला सांगते उत्कृष्ट गाणारे आहेत अभंग म्हणणारे आहेत पण पाटी पेन्सिलचा संबंध न आल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं. मग माझ्या डोक्यात पुष्प आली म्हणलं आपण पुष्पाला ह्या ओव्या देऊ आधी 2-3 दिवस सराव करूया त्याचा कारण गळ्याला गळा देणं तो तसं अवघड जातं आणि मग पुष्पाची निवड केली आणि आम्ही तिथे ओव्या गायल्या. कोणत्या त्या ओव्या मी आता आम्ही दोघी म्हणणार आहोत. तर छत्रपतींच्या काळात आपल्याला माहिती आहे राजमाता जिजाऊंनी प्रथम मी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते की आमच्या निवृत्तीनंतरचा जो काळ चाललेला आहे त्यांचा अभ्यास करणं त्याच्याबद्दल व्हिडिओ करणं माहिती देणं कारण माझे यजमान दादासाहेब कोरेकर हे शिवछत्रपतींवर व्हिडिओ तयार करतात सतत अभ्यास सतत पुस्तकं आणि जिथे कुठे पैसे मिळतील ना ते पैसे घरी नाही आणत त्याचं पुस्तकच घेऊन येणार नवीन आणि मग त्याचं थोडंसं काहीतरी पुढे हिंट मिळते तेवढीच नोट डाऊन करणार. 4-6 महिन्याने एक एक मोठी नोटबुक त्यांची भरत असते टिपणं टीव्हीवरची असतील वर्तमानपत्रातली असतील कोणीतरी फोनवरून सांगतं की सर असं असं आहे आमच्या इकडे आमचं असं झालं ते टिपण ते लिहून ठेवतात आणि मलाही खरंच सांगते मी आता म्हणजे अतिशयोक्ती होईल किंवा गर्व झाला असं म्हणेन पण मी खूप मोठ्या आजारातून नाही ताई तशीच आलेली आहे 12 वर्षापूर्वी एक तप होऊन गेलं या मारुती रायानं मला छान उभारी दिलेली आहे आणि मस्त नव्या जोमानं फिरून मी जन्मेन मी असं म्हटलेलं आहे नवी जन्मेन मी अशीच मी या गणंजय हास्य क्लबमधल्या चैतन्य हास्य परिवारामुळे झालेली आहे. जेव्हा मी इथे आले तेव्हा सर्वांना माहिती माझी अवस्था कशी होती मी उभी राहू शकत नव्हते बसू शकत नव्हते पण आज मी घरून जो चालतो आहे आपला हास्य योग न चुकता तो करत असते तर चला सर्वांना पुन्हा एकदा वंदन करते आणि त्या उभ्या आम्ही दोघी जण म्हणतो. जाईन उभ्या गली वाजू देईन जोडव देईन जोडव वाजू देईन जोडव असं सांगते सयाना मराठी आडव मराठी आडव कुकू मराठी आडव दंडागवर चोळी जन म्हणती कोलाटीन म्हणती कोलाटीन गजन म्हणती कोलाटीन असं सांगते सयना मी तर देशाची मराठीन देशाची मराठीन गमित देशाची मराठीन माझी गजात कुळ कोण पुसाती वर पांगी पुसती वर पांगी ग कोण पुसती वर पांगी माऊलीच कुळ सुती रुपया खरी चांदी
रुपया खरी चांदी घसुरती रुपया खरी चांदी मल्याच्या पोटची भली भलाई करावी भलाई करावी ग भली भलाई करावी गदाळ दाण्याची गोळी कशाला भरावी कशाला भरावी ग गोळी कशाला भरावी लोक जातात रंगणी मी तर जाईन वगणी जाईन वगणी ग मी तर जाईन वगणी आमदार माझा बंधू दिली जांभळी वागाली वागाली जांभळी कधी वागाने जांभळी काय करू बाई माझ्या हसत मुखाला हसत मुखाला ग माझ्या हसत मुखाला गोऱ्यापणाचा महिमा भ्रम पडतो लोकाला पडतो लोकाला भ्रम पडतो लोकाला पिवळ्या दंडबाया पिवळी माझी छाती पिवळी माझी छाती ग पिवळी माझी छाती खाली रे बग पाप्या नेत्र जातील अभागती जातील अभागती र नेत्र जातील अभागती एकच ओवी त्याच्यातील शेवटची मला आता आठवली म्हणून येताना जाईन उभ्या गली पदराची ग सारा सारी पदराची ग सारा सारी ना पदराची ना सारा सारी असं सांगते सयाना बंधू रागीट पारावरी रागीट पारावरी ग बंधू रावाना पारावरी धन्यवाद.